काही दिवसात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा सुरू होते. या दरम्यान नंदीध्वज मिरवणूक काढली जाते. यामुळे मार्गावर असलेले झाडांच्या फांद्या, केबल वायरी काढावे, तसेच रस्ते दुरुस्त करून अडथळे दूर करावे, अशी मागणी नंदीध्वज मानकऱ्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या बैठक प्रसंगी केली. सर्व प्रशासनाने एकत्र येऊन मिरवणूक मार्गाची पाहणी करायची, यानंतर नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करायचे असा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रारंभी नंदीध्वज मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांनी अक्षता सोहळा आणि यात्रा महोत्सवाची माहिती दिली. यानंतर नंदीध्वज मिरवणूक मार्गावर असलेले अडचणी सांगितले. दारूकाम कार्यक्रम प्रसंगी नंदीध्वज होम मैदान येथे पोहोचल्यावर मागील लोकांना पुढे यायला देऊ नये अशी मागणी यावेळी प्रामुख्याने करण्यात आली. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी सर्व अडचणी समजून घेतल्या. महापालिका सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांनी मनपाच्या वतीने एक बैठक घेण्यात आली असून कामे सुरू आहेत असे सांगितले. यानंतर सर्व प्रशासन विभागाच्या वतीने सामूहिक पाहणी करू, अडचणी समजून घेऊ, अडचणी सोडवू असे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी सांगितले. बैठक सुरुवात होती. हिरे हब्बू देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन यात्रेस सुरुवात होती. त्याची प्रथा असते की आपल्या वाड्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या समोर सर्व मेन ह्या शेतीमध्ये सर्व अधिकारी तसं एका ठिकाणी जर वायर आलं त्या ठिकाणी जर उभा एक अर्धा तास जातो आणि एक पाच पाच मिनिटाचा प्रयत्न आम्ही हे करतो. एक पाच मिनिट सुद्धा आम्ही वायर घेत नाही. म्हणून माझ्या एक विनंती आहे, आता महापालिकेचे सर्व अधिकारी आहेत आपण आहात, आम्ही तुम्हाला हे कारण काढून तुम्हाला हे देतो तयार केलं ह्याचा नंतर कलेक्टर साहेब हो सर आपण एकत्रच मागील कलेक्टर साहेब होतो आता समजा मागच्या वर्षी गणपती दोनच दिवस दिले होते आणि काही इतर असे वेगवेगळे दिवस दिले होते. उदाहरणार्थ गौरी विसर्जन किंवा गौरी मसाच्या दिवशी काय नसते 12 वाजेपर्यंत आणि तो दिवस कमतून दिला. आम्ही तसं सजेस्ट पण केले तसं ओमाचा एक दिवस आपण दिले.